नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. इन द लास्ट लेक्चर वी हॅव डिस्कस द न्यूमरिकल्स, ओके, फ्रॉम द कन्सेप्ट ऑफ व्हीकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ठीक आहे, लास्ट लेक्चरमध्ये आपण जे काही दोन चार एक्झाम्पल्स होते, म्हणजे एखादी गाडी जर हॉरिझॉन्टल सर्क्युलरवर जर मोशन परफॉर्म करत असेल तर त्यासाठी आपण लास्ट लेक्चरमध्ये तीन ते चार एक्झाम्पल्स डिस्कस केले. ओके, बघा, हा लेक्चर अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणजे याचा जो कॉन्सेप्ट आहे, ओके, म्हणजे या कॉन्सेप्टवर नीट 2019 रिसेंट क्वेश्चन आहे किंवा बघावं लागणार. नीट 2019 तो क्वेश्चन आहेच, तो आपण क्वेश्चन इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. या लेक्चरला आपण पूर्ण कॉन्सेप्ट शिकून घेऊया, येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरला या कॉन्सेप्टवर जे काही प्रिव्हियस इयर एक्झाम्पल्स आले आपण ते बघण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम बघा, अतिशय सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि जनरली तुम्ही हा कॉन्सेप्ट जत्रेमध्ये किंवा यात्रेत ऑब्झर्व एक्झिबिशनमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलेला पण आहे. ओके, बघा, डेथ ऑफ अ वेल, डेथ ऑफ वेल, आपण यालाच मराठीत किंवा जो प्रसिद्ध वर्ड आहे यात्रेतला त्याला आपण मौत का कुवा असं म्हणतो. इथं लक्षात, ओके, बघा, आता अतिशय सिम्पल, ओके, आणि ते अतिशय महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. यावर क्वेश्चन आलेलं आहे, ओके, मे बी चान्सेस आहे की महाराष्ट्र सीईटीलाही यावर क्वेश्चन जे काही आलेलं असणार ते मी नक्कीच घेणार. जर प्रिव्हियस इयरमध्ये आला तर तो आपण इथे नक्कीच डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. बघा, डेथ ऑफ वेल, बघा, अतिशय सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि या कॉन्सेप्टवरनं जे काही फोर्सेस आहे त्या एखाद्या ऑब्जेक्टवर म्हणा, जो काही बायकर राहतो, ओके, त्याच्यावर कशा प्रकारचे फोर्सेस लागतात ते फोर्सेस ऑब्झर्व करून आपल्याला त्याची सेफ वेलॉसिटी फाइंड आउट करायची की ते बायकर जो काही मोजका कुवा तुम्ही बघितलंच असाल, ओके, असा सिलेंड्रिकल शेपचा एक रोटार असतो किंवा त्याला वेल म्हणू आपण, सिलेंड्रिकल शेपची वेल असते, त्याच्यामध्ये तो बायकर जो आहे तो गाडी पाम पाम करते, निंग 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 मंग मंग मंग, ओके, अशा प्रकारचं राहते. मग तो वर येते, मस्त नोट वगैरे देते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, ओके. मग आता तो कोणत्या फिजिक्सच्या लॉजवर, कोणत्या फिजिक्सच्या बेसिसवर तो इतकं काही करून राहिलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे ऑब्झर्व करूया आणि अतिशय इझिली, ओके, हा कॉन्सेप्ट तुम्ही शिकू शकता, काही मोठी गोष्ट नाही. सर्वप्रथम आपण ती वेल काढण्याचा प्रयत्न करूया. बघा, मी ती सर्वप्रथम जी काही वेल आहे ती वेल काढण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, बघा, तो एखादा समजा तो व्यक्ती म्हणा, आहे की नाही, तो हा आपण एक ऑब्जेक्ट इथे कन्सिडर करूया, ओके. तो ऑब्जेक्ट आपण तिथे कन्सिडर केला आहे की नाही, जो काही तो व्यक्ती जी काही बाईक घेऊन तो राहतो तो. ठीक आहे, बघा, हा समजा आपण सेंटर इथं जर पकडला तर हा आपण इथं कन्सिडर करू शकतो. बघा, आता जसं तुम्ही जेव्हा तुम्ही त्या गाडीवाल्याला जर ऑब्झर्व केलं असाल तर त्याचं जे काही डोकं राहते ना, टुवर्ड्स द सेंटर राहते, पॉइंटेड, म्हणजे डोक्याचा हा जो काही आपला वरचा भाग आहे हे तर लक्षात, तो असा टिल्टेड राहतो ना, तो असा टिल्टेड राहतो. समजा हा असा मोठा कुवा आहे, ठीक आहे, मी समजा असं येत आहे तर आपण गाडी असं चालवतो ना, तर हा जो काही डोक्याचा भाग आहे टुवर्ड्स द सेंटर राहते, टुवर्ड्स द सेंटर, म्हणजे त्याच्या डोक्यावर जो काही फोर्स लागतो, ओके, आता आपल्या डोक्याच्या म्हणजे वर वर जो काही फोर्स लागतात तो कोणता फोर्स आहे, नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स. कोणता फोर्स आहे, नॉर्मल, म्हणजे नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स कुठे आहे, टुवर्ड्स द सेंटर. कोणता, नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स, येतं लक्षात, तो असा टिल्टेड राहतो, म्हणजे नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स जो काही पॉईंट करतो तो कुठे करतो, टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे, याला डाऊनवर्ड डायरेक्शननं याच्याकडे कोणता फोर्स राहतो, एम जी. ठीक आहे, आणि अपवर्ड डायरेक्शननं कोणता फोर्स राहतो, फ्रिक्शनल फोर्स. जो काही तो बायकर आहे त्याच्या त्या बायकर्स ग्रीप चांगली राहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की फ्रिक्शनल फोर्स कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनवर डिपेंड राहते. याचाच अर्थ ग्रीप्स, टायरचे ग्रीप्स आणि हा जो काही इथं सर्फेस, लाकडाचा सर्फेस यूज केला जातो, त्या लक्षात. बघा, तुम्हाला पुन्हा एक क्वेश्चन पडला पाहिजे की जो काही तो वेल तयार करतात ते लाकडाने करतात, ते कोणत्या प्रकारचं मेटल यूज नाही करत. जर मेटल जर यूज केलं असतं तर फ्रिक्शन कमी होते, यासाठी ते लाकूड यूज करतात, फ्रिक्शनल फोर्स राहतो, ओके. आता टायर्समध्ये आणि हा जो काही इथं ऑब्जेक्ट यूज केला आहे, जो काही आपण जसं की म्हणत आहे की लाकडं यूज केला आहे, तर त्याच्यातला जो काही फ्रिक्शनल फोर्स राहतो तो याला बॅलन्स करतो, तो खाली पडू देत नाही. तो खाली पडत आहे का, नाही. याचा अर्थ काय, एम जीला कोण बॅलन्स करत आहे, फ्रिक्शनल फोर्स, ओके, फ्रिक्शनल फोर्स. बघा, परत एक महत्त्वाची कंडिशन आहे, तो बॅलन्स झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, तो पडला नाही पाहिजे. तर पडला नाही पाहिजे याच्यासाठी जो काही फ्रिक्शनल फोर्स त्याच्यावर ॲक्ट होत आहे तो ग्रेटर ऑर इक्वल्स टू काय पाहिजे, हो, एम जी पाहिजे. बघा, ही खूप बॅलन्सिंग कंडिशन आहे. या फॉर्म्युल्याला आपण काय म्हणू, बॅलन्सिंग कंडिशन, बॅलन्सिंग कंडिशन, येतं लक्षात,
बैलेंसिंग कंडीशन, म्हणजे जो काही फ्रिक्शनल फोर्स त्याला अपवर्ड डायरेक्शनने लागत आहे, हा फ्रिक्शनल फोर्स नेहमी नेहमी लक्षात ठेवा याच्या एवढा किंवा याच्यापेक्षा जास्त. याचा जर एवढा राहिला तर तो पडण्याचा चान्सेस नाही, आणि याच्यापेक्षा जर जास्त राहिला तर काही प्रॉब्लेमच नाही. फ्रिक्शनल फोर्स जेवढा जास्त राहणार तो पडण्याचे चान्सेस कमी राहणार, परंतु तो फ्रिक्शनल फोर्स याच्यापेक्षा कमी चालत नाही. फ्रिक्शनल फोर्स नेहमी एमजेपेक्षा कसा पाहिजे, जास्तच, इक्वल ऑर ग्रेटर, ग्रेटर ऑर इक्वल्स टू, त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्या एवढं, त्याच्यापेक्षा कमी चालत नाही. त्याच्याशिवाय ही बॅलन्सिंग कंडिशन बघू बनत नाही. इथं लक्षात, ही अतिशय महत्त्वाची कंडिशन आहे, ही अतिशय महत्त्वाची कंडिशन आहे. इथपर्यंत बघा तुम्हाला लक्षात येते. ओके, आता बघा इथं जी काही सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी कोण करत आहे, नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स एन, ठीक आहे. कोणाची ड्युटी करत आहे, सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, एम वी स्क्वेअर बाय आर. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, एम वी स्क्वेअर बाय आर. येत आहे ना लक्षात. ओके, इथं जी काही सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी करत आहे, नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स, कोणाची ड्युटी करत आहे, सेंट्रिपिटल फोर्सची, एम वी स्क्वेअर बाय आर. बघा हा आपला इक्वेशन नंबर फर्स्ट जो काही बॅलेन्सिंग कंडिशन बनवत आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, इक्वेशन टू पण महत्त्वाचा आहे, परंतु जेवढा इक्वेशन महत्त्वाचा आहे फर्स्ट आहे, ओके, तेवढा तो नाही आहे. बघा आता, बघा आता फ्रिक्शनल फोर्स, तुम्ही आपण लास्ट लेक्चरमध्ये फ्रिक्शनल फोर्सची तुम्हाला व्हॅल्यू सांगितलं. फ्रिक्शनल फोर्स किती राहतो, म्यू इन टू एन. म्यू झाला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आणि एन काय झाला, नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स. तर इक्वेशन वनमध्ये आपण फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू टाकत आहे, कीपिंग इन इक्वेशन फर्स्ट. देअरफॉर इक्वेशन वन इम्प्लाइज फ्रिक्शनल फोर्स किती आहे, म्यू इन टू एन, ग्रेटर ऑर इक्वल्स टू काय राहिला पाहिजे, एम इन टू जी. ओके, आणि इथं बघा आता फ्रॉम इक्वेशन टू नॉर्मल रिॲक्टिंग फोर्सची आपण इथे व्हॅल्यू टाकू. इथे इथं आपण असं लिहू शकतो, फ्रॉम इक्वेशन टू अबाव इक्वेशन बिकम्स, अबाव इक्वेशन इम्प्लाइज, ठीक आहे. बघा म्यू ॲज इट इज, यनची व्हॅल्यू टाकू आपण, नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी करत आहे, देअरफॉर ग्रेटर ऑर इक्वल्स टू एम जी. आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही ऑब्जेक्ट आहे, जो काही व्यक्ती आहे, तो त्या बाईकवर तो जो काही सर्कस दाखवत आहे, त्या ऑब्जेक्टची मिनिमम वेलॉसिटी काय राहिली पाहिजे. एक मिनिमम वेलॉसिटी म्हणजे ती जर त्याने वेलॉसिटी जर मेंटेन केली, बघा तुम्ही परत एक तुम्हाला एक लक्षात येतं, जे काही बायकर लोक राहतात ना, तर त्यांनी नाही का जे त्याच्याकडे जो काही ॲक्सेलरेटर राहतो बाईकचा, तो त्याच्यात अशी सेटिंग केलेली राहते की ती कॉन्स्टंट राहिलं पाहिजे ॲक्सेलरेशन, 40 मीटर पर सेकंड ते 40 मीटर पर सेकंड. म्हणजे जी एक मिनिमम वेलॉसिटी पाहिजे, त्या वेलॉसिटी एवढी जर व्हॅल्यू राहिलं तर तो रोटेशन परफॉर्म करू शकतो. त्या रोट त्या वेलॉसिटीच्या त्या मिनिमम वेलॉसिटीचं जर व्हॅल्यू कमी राहिलं तो पडण्याचे चान्सेस राहते, जर जास्त राहिलं तर काही प्रॉब्लेमच नाही, ठीक आहे. बघा आता आपल्याला ती मिनिमम वेलॉसिटी काढायची आहे, त्याच्यामुळे जी गोष्ट काढायची आहे ती लेफ्ट हँड साईडला ठेवायची, बाकी सगळे काय करायचं, शिफ्ट. बघा इथे स्मॉल एम काय झाला, कॅन्सल. आपल्याला वी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे, त्याच्यामुळे ते आपण एका साईडला ठेवणार. बघा आर इकडे शिफ्ट केला आणि म्यू पण खाली काय झाला, शिफ्ट. आपल्याला काय करायचं आहे, वी टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, किंवा याला आर आपण वी स्क्वेअर इक्वल्स टू आर जी अपॉन म्यू पण लिहू शकतो. एक तर काय ग्रेटर ऑर इक्वल्स टू, आपण काय घेतलं, चूज केलं त्याच्यातलं इक्वल्स टू. आपल्याला वी मिनिमम वेलॉसिटी पाहिजे, मिनिमम त्याची वेलॉसिटी राहायला पाहिजे स्क्वेअर रूट ऑफ आर जी डिवायडेड बाय मी. या मिनिमम जर वेलॉसिटी राहिलं तर तो जो काही पर्सन आहे तो त्याच्यात रोटेशन परफॉर्म करून जो काही सर्कस दाखवायचं आहे ते सर्कस दाखवू शकतो. त्या लक्षात बघा, आता या मिनिमम वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यात बघा आर आणि म्यू जी तक विषयी वेळ आहे, जी काही म्हणजे जी ॲक्सेलरेशन ड्यू टू दी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, म्हणजे जी काही मिनिमम वेलॉसिटी राहणार दोन गोष्टीवर डिपेंड राहणार, एक आर आणि म्यू. ओके, म्हणजे जेवढा मोठा तो हे राहणार सर्कल, ओके, तेवढी त्याची ही व्हॅल्यू चेंज होणार. आणि म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, म्हणजे कोणत्या प्रकारची तिथं बाईक यूज केला आहे, तिचे टायर्सचे ग्रिप्स, ओके, आणि तुम्ही कोणत्या प्रकारचा लाकडाचा सर्फेस यूज करता याच्यावर या गोष्टी डिपेंड आहे. ओके, डेथ ऑफ वेल, अतिशय सिम्पल, ओके, आणि अतिशय यूजफुल, ओके, याही म्हणा जे याच्यावर नीटमध्ये आणि महाराष्ट्र सिटीत क्वेश्चन विचारलेले आहे. बघा परत आपण एकदा छोटीशी याची झलक बघूया, त्यानंतर याच्यामधलाच एक छोटासा कॉन्सेप्ट आपण पुढे जाऊया. येत आहे लक्षात. ओके, डेथ ऑफ वेल, याला आपण म्हणजे चांगलं जर चांगलं म्हणण्यापेक्षा जो काही शब्द प्रचलित आहे, मौत का कुहा, ओके, मौत का कुहा म्हणजे शब्द यात्रेत अतिशय प्रचलित आहे. इथं लक्षात. ओके, तुम्हाला एकदम सुरुवातीलाच सांगितलं, जो काही गाडी चालवणारा व्यक्ती असते त्याचं जे काही हे डोकं पॉइंटेड राहते टुवर्ड्स द सेंटर, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी करत आहे नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स. त्यानंतर हा फ्रिक्शनल फोर्स एम जीपेक्षा नेहमी कसा राहिला पाहिजे, जास्त,
जेणेकरून तो ती काय गाडी काय कोणत्या कंडिशनला आली पाहिजे बॅलन्सिंग, त्याच कंडिशन्स आपण पुट केलं. मग आपण सुरुवातीला इक्वेशन वनमध्ये फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू टाकली, त्यानंतर नॉर्मल रिॲक्टिंग फोर्सची जे काही सेंट्रिपिटल फोर्सची ड्युटी करतात त्याची व्हॅल्यू टाकली, आणि आपल्याला जी काही फिजिकल क्वांटिटी फाइंड आउट करायची होती मिनिमम वेलॉसिटी ती लेफ्ट हँड साईडला ठेवला, बाकी सगळं आपण काय करत गेलो शिफ्ट बस दॅट इज ओके. अतिशय सिम्पली आपण ही गोष्ट फाइंड आउट करू शकलो. ओके बघा, त्यानंतर तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर बघा याच म्हणजे याच्यात एक सुंदर कॉन्सेप्ट आहे, त्याच्यावर एक नीट 2019 क्वेश्चन आलेला आहे, तो आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघा तुम्ही नोट डाऊन करा पॉज करून. बघा आता मी हे जे काय सगळं मोडतो ठीक आहे. बघा आता त्यानंतर बघा बघा आता त्याच्यानंतर डायग्रामचं तर आपल्याला काम आहेच, डायग्राम आपण मोडली नाही तरी चालते. फक्त बघा आता जो काही कॉन्सेप्ट आहे तो रोटार कॉन्सेप्ट आहे ठीक आहे. रोटार ठीक आहे, या रोटारमध्ये काय होतं बघा, रोटारमध्ये काय होतं समजा, हे समजा सेंट्रल ॲक्सिस झालं, इमॅजिनरी सेंट्रल ॲक्सिस ओके. डब्ल्यू या अँग्युलर व्हेलॉसिटीनी ओमेगा या सॉरी डब्ल्यू नाही ओमेगा या अँग्युलर व्हेलॉसिटीनी काय होते हा पूर्ण सिस्टम काय करतो रिव्हॉल्व करतो, म्हणून या सिस्टमचं नाव काय ठेवलं रोटार. येत्या लक्षात रोटार आणि ओके डेथ ऑफ वेलमध्ये काय होतं बघा, डेथ ऑफ वेल आणि रोटारमध्ये काय फरक आहे. डेथ ऑफ वेलमध्ये हा जो काही सिस्टम होता तो स्टेबल होता ओके. मूव कोण होत होता, हा जो काही पर्सन आहे जो काही तिथं बायकर चालून राहिला. रोटारमध्ये काय होतं, रोटारमध्ये काय होतं हे सिस्टमच पूर्ण या जो काही इमॅजिनरी सेंट्रल ॲक्सिस आहे ओके, या इमॅजिनरी सेंट्रल ॲक्सिसभोवती हा सिस्टमच काय होऊन राहिला फिरून राहिला, म्हणून त्याला डेथ ऑफ वेल न म्हणता आपण काय म्हटलं रोटार ठीक आहे. तुम्ही जनरली म्हणजे भरपूर सारे पार्क्समध्ये वगैरे बघितलं असणार की अशा प्रकारचं राहते, जसं की तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बघितले असणार की उंदराचा तो एक छोटासा जो काही उंदीर राहतो तो असा चढतो जातो ते असं रोटार फिरते ओके. ऑब्जेक्ट तिथंच राहतो पण तो रोटार अँग्युलर वेलॉसिटीने ओके, जो काही रोटार फिरत आहे तो अँग्युलर मोशन परफॉर्म करत आहे म्हणून त्याला त्याच्याकडे कोणती वेलॉसिटी नाही राहणार अँग्युलर वेलॉसिटी ओके. रोटारचा कॉन्सेप्ट ओके, हा पूर्ण सिस्टम फिरत आहे, हा पूर्ण सिस्टम अँग्युलर या वेलॉसिटीनं फिरत आहे ठीक आहे. मग हा जेव्हा सिस्टम फिरतो ओके, म्हणजे जेव्हा आता हा सिस्टम फिरत आहे आणि आपण बाहेरून या सिस्टमला समजा आपण ऑब्झर्व करून राहिलो ओके, बाहेरून ह्या सिस्टमला समजा आपण ऑब्झर्व करून राहिलो तर आपल्याला हे दोन फोर्सेस तर माहीतच आहे की जो काही ऑब्जेक्ट आहे त्याला डाऊनवर्ड डायरेक्शन एम डी राहतो आणि याला बॅलन्स करण्यासाठी फ्रिक्शनल फोर्स राहतो. आणखी पुन्हा आपल्या असं लक्षात येते ओके ओके, हा झाला इकडं टुवर्ड्स द सेंट्रिपिटल फोर्स राहतो आणि या सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी कोण राहतो सेंट्रीफ्युगल फोर्स, कोण राहतो सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीफ्युगल म्हणजेच आपला ऑब्झर्वर जो आहे ना त्याला असं वाटतं का सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, म्हणजे हा जो काही ऑब्जेक्ट आहे त्याला बाहेर ढकलल्यासारखं वाटतं ऑब्झर्वरला, म्हणजे याच्यावर कोणता फोर्स आहे सेंट्रीफ्युगल फोर्स ओके. आणि टुवर्ड्स द इकडं हा समजा नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स फ्रिक्शनल फोर्सची ड्युटी करत आहे ठीक आहे. मग पुन्हा तेच सेम की फ्रिक्शनल फोर्स ग्रेटर ऑर इक्वल्स टू काय पाहिजे एम जी, ही झाली आपली पहिली बॅलन्सिंग कंडिशन इक्वेशन नंबर फर्स्ट ओके. आता इथं काही लिहित नाही बॅलन्सिंग कंडिशन. त्यानंतर ओके, त्यानंतर नॉर्मल रिॲक्टिंग फोर्स इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण बघा, एम व्ही स्क्वेअर बाय आर लिहू शकतो, अदरवाईज एम आर ओमेगा स्क्वेअर पण लिहू शकतो ओके. या केसमध्ये या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला काय काढायचं आहे की मिनिमम म्हणजे जो काही रोटार आहे त्याची आपल्याला काय फाइंड आउट करायची आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे या रोटारची अँग्युलर व्हेलॉसिटी, म्हणजे हा ऑब्जेक्ट इथं स्टिक राहिला पाहिजे, हा ऑब्जेक्ट खाली पडला नाही पाहिजे ओके, जेणेकरून अँग्युलर वेलॉसिटी का राहिली पाहिजे, म्हणजे कोणत्या अँग्युलर वेलॉसिटीवर हा ऑब्जेक्ट खाली पडणार नाही, असे क्वेश्चन्स राहतात नीट 19 असाच क्वेश्चन आहे की कोणत्या अँग्युलर वेलॉसिटीला ऑब्जेक्ट इथं स्टॅटिक राहिला पाहिजे जेणेकरून तो पडला नाही पाहिजे कोणत्या अँग्युलर वेलॉसिटीला. म्हणून मी हा फॉर्म्युला यूज नाही करत, हा फॉर्म्युला याच्यासाठी यूज करत आहे कारण की आपल्याला कशासाठी एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे अँग्युलर वेलॉसिटी. लास्ट वेल ऑफ डेथमध्ये आपण वेलॉसिटीचं मिनिमम वेलॉसिटी त्या ऑब्जेक्टची फाइंड आउट करणं, त्याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज केला. इथं आपल्याला अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे त्या रोटारची, म्हणून आपण हा फॉर्म्युला यूज करतो. क्लिअर, मेक इट क्वेश्चन नंबर सेकंड. चला काय रत्न परत मग तोच फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे म्यू इन टू एन, ही फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू इक्वेशन वनमध्ये पुट केली जर आपण म्यू इन टू एन ग्रेटर ऑर इक्वल्स टू एम जी देअरफॉर म्यू ठीक आहे. आता यांची व्हॅल्यू पुट करायची आहे, यांची व्हॅल्यू आपण ही न पुट करता ही पुट करत आहे, का बरं त्याचं मी तुम्हाला रिझनही सांगितलेलं आहे. बघा इथं परत स्मॉल एम गेट कॅन्सल, आपल्याला पाहिजे ओमेगा
बाकी सगळे काय करा, शिफ्ट देअरफोर जी अपॉन म्यू इन टू आर, देअरफोर ग्रेटर ऑर इक्वल्स टू, ठीक आहे, देअरफोर आपण ऑर ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू जी अपॉन म्यू आर पण लिहू शकतो. मग आपल्याला ओमेगा पाहिजे तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, जी अपॉन म्यू आर. ओके, ही झाली तुमची त्या रूटारची काय झाली, बघा सेम आहे. म्हणजे तुम्ही जर कॉन्सेप्ट बघितला असणार तर काही याच्यात म्हणजे असं म्हणजे दोघांमध्ये काही खूप काही मोठी गोष्ट आहे. दोघांसाठी बॅलन्सिंग कंडिशन सेम आहे, पेन अपडेटसाठी म्हणा रोटरसाठी बॅलन्सिंग कंडिशन सेम आहे. येतं लक्षात, बघा हा अतिशय म्हणजे महत्त्वाचा क्वेश्चन आहे. यावर नीट 2019 आलेला क्वेश्चन आहे, तोच क्वेश्चन आहे की कोणत्या बॅलन्सिंग कंडिशनला म्हणजे हा ऑब्जेक्ट खाली नाही पडला पाहिजे, मग त्या रोटर म्हणजे कोणत्या अँग्युलर वेलोसिटीला हा ऑब्जेक्ट खाली पडणार नाही. मग त्या तो ऑब्जेक्ट जर स्टेबल राहत असेल तर त्या रोटरची काय फाईंड आउट करा, अँग्युलर वेलोसिटी. हा सरळ क्वेश्चन येतो. व्हॅल्यू काय एकदम काही मोठी गोष्ट नाही, जी तर कॉन्स्टंट व्हॅल्यू, जी समजा त्यांनी दिलेली नसेल तर आपण 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिले असेल तर काही प्रॉब्लेम नाही. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू टाका, जो काही तो सिस्टम दिला आहे त्या सिस्टमचं जर काही सर्क्युलर मोशन आहे त्याची रेडियस टाका, दॅट्स इट. म्हणजे अतिशय इझिली आपण काय करू शकतो, ह्या गोष्टी फाईंड आउट करू शकतो. ओके, बघा या लेक्चरमध्ये आपण इतकंच बघूया. येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये मी जे काय म्हणत आहे नीट 2019 आलेला क्वेश्चन आहे तोही क्वेश्चन डिस्कस करू. प्रिव्हियस इयर महाराष्ट्र सी टीमध्ये जर क्वेश्चन असेल तर तोही आपण क्वेश्चन डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सिरीज आवडत चालली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट.